पवार साहेब आज जे निकाल लागले काँग्रेससाठी खरोखर निराशाजनक वाटतात, कशा पद्धतीने पाहताय तुम्ही आणि या पराभवाला खरोखर जबाबदार कोण आहे? निकाल अत्यंत निराशाजनक आहेत, वैफल्यग्रस्त करणारे आहेत, परंतु हे संपूर्णपणे अनपेक्षित होते असे मी म्हणणार नाही। कारण ज्या काही घटना घडल्या गोव्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये, बहुमत मिळून देखील आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, तिथल्या आमदारांचे काही प्रश्न होते कोणी हाताळले नाहीत, त्यामुळं जवळजवळ 17 पैकी 15 आमदार सोडून भाजपला गेले, तिथं भाजपची ताकद वाढली। आणि या परिस्थितीमध्ये गोव्यामध्ये देखील ताकदीनं जरी पक्ष लढला तरी नव्या नवख्या उमेदवारांना घेऊन आम्हाला ती निवडणूक करावी लागली। पंजाबमध्ये देखील ज्या नेतृत्व बदलाच्या घटना घडत गेल्या त्यामुळेही इतका मोठा संभ्रम निर्माण झाला आणि जातीय समीकरणावर आपण निवडून येऊ अशी अपेक्षा व्यक्त केली गेली, जे काँग्रेसचे जे मूळ धोरण कधी नव्हतं त्यातही काही आपल्याला यश आलं नाही। आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची जी पोकळी निर्माण झाली त्या पोकळीमध्ये आम आदमी पार्टी आली ते स्पष्ट दिसत होतं। मी म्हटलं हे काही अनपेक्षित नव्हते, अशा प्रकारचे निकाल लागतील असं दिसत होतं। उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधींनी ताकदीने किल्ला लढवण्यामध्ये एकट्या होत्या, संबंध पक्षाची ताकद तिथं झोकून द्यायला पाहिजे होती, कारण 5 राज्यात निवडणूक होते, इतर 25 राज्यांमध्ये लोक काँग्रेसचे नेते मोकळे होते, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2-2, 4-4 मंत्री आमदार खासदार ह्यांना पाठवलं असतं, तिथं 1 महिना 2 महिने 3 महिने तळ ठोकायला लावला असता, जसं भाजप करते। आज अमित शाह हे तिथं पर्चिया वाटत होते रस्त्याने जाऊन, तशा प्रकारे कुणी लढलं नाही, आणि त्यामुळं एका पराभूत मानसिकतेनं आपण या निवडणुकीला सामोरं गेलो असं मला वाटतं। उत्तराखंडमध्ये देखील शक्यता होती, पण तिथं खरं म्हणजे हरीश रावत यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जर घोषित केलं असेल तर फायदा झाला असता, मध्यंतरी इतका गोंधळ झाला की ते पक्ष सोडून निघाले होते। त्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याची आता चर्चा आम्ही पुढे करू। पूर्ण वेळ अध्यक्ष नव्हता आणि आता सध्याची जी निवडणूक आपण पाहिली तर काँग्रेस पक्ष वाऱ्यावरती होता अशा पद्धतीची स्थिती होती, म्हणूनच हा निकाल आहे? आता असं याबद्दल आम्ही काही अंतर्गत चर्चा सुरू केली होती, आम्ही काही पत्र लिहिलं होतं, त्यामधले जे मुद्दे उपस्थित केले गेले त्यावर आता पुढे चर्चा आणखी करावी लागेल। पण लवकरात लवकर काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष मिळायला पाहिजे, राहुल गांधींनी अजून सक्रिय व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने प्रियंका गांधी एकट्या लढल्या तुम्ही सांगताय त्या पद्धतीने राहुल गांधींनी फुल फ्लेज उतरायला पाहिजे होता निवडणुकीमध्ये। आम्ही आमच्या काही 23 जणांनी पत्रामध्ये आम्ही जे मुद्दे नमूद केले होते त्या मुद्द्यांची चर्चा आम्ही करू, पण मिळायलाच पाहिजे। म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही जे पत्रात लिहिलं होतं तुम्हाला माहिती आहे, ते पत्र आता प्रकट झालेलं आहे, आम्ही ते कॉन्फिडेन्शियल पत्र लिहिलं होतं तरी कोणीतरी ते पत्र जाहीर केलं। आम आदमी पक्षाकडे आता काँग्रेसची जागा आम आदमी पक्ष कधीतरी घेऊ शकेल अशा पद्धतीचं आता एक चित्र निर्माण होत आहे। हे पंजाबमध्ये घडलं फक्त कारण काँग्रेसने हाराकिरी केली, पण आता आम आदमी पार्टी ही राष्ट्रीय विकल्प बनू शकेल का मला वाटत नाही। आणि त्यांना पंजाबमध्ये एक चांगलं सरकार द्यावं लागेल, त्यांनी ज्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत दिल्लीच्या सरकारच्या सारखं आम्ही काम करू म्हणून ते पूर्ण केलं पाहिजे, कारण दिल्ली वेगळी आहे, पंजाब इज नॉट दिल्ली। इथं दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, दिल्ली हे सर्वात श्रीमंत राज्य आहे, त्याच्याकडे रेव्हेन्यू खूप असतो, त्यावर त्यांनी शिक्षक आणि आरोग्यावर खूप चांगला खर्च केला आणि एक चांगलं नाव केलं, ते त्यांना तिथं करता आलं तर त्यांना निश्चितच एक आणखी प्रसिद्धी मिळेल, आणखी पुढे जाता येईल। तुम्ही जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रावरती जर तात्काळ अंमलबजावणी झाली असती तर आता जे निकाल लागले ते थोडे वेगळे असते किंवा वेगळा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला असता? या जर त्याच्या गोष्टी मी जाणार नाही, यानंतर 1-1.5 वर्षानंतर सोनियाजींची चर्चा आमची झाली, तिथेही पुन्हा मुद्दे उपस्थित केले होते, पण अजून दुर्दैवाने त्यावर काही कारवाई झाली नाही। आम्ही जे मुद्दे उपस्थित केले होते त्यावर कुठे गंभीर चर्चा होऊ शकली नाही, गंभीर निर्णय झाले। थँक्यू।